तर मला आशा आहे, खात्री आहे की तुम्ही सर्वजण भरभक्कम पाठिंबा द्याल आणि मी सगळ्या परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो. एका कलाकाराला ह्या मायेची गरज असते, प्रेमाची गरज असते की तेव्हा कलाकार कुठेतरी उभा राहू शकतो. टीडीएम म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा, तर ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातली, मग तो शहरातला असो ग्रामीण भागातला असो, ती खूप जवळची आहे. माझं म्हणणं असं कधीच नव्हतं, तेव्हाही नाही आणि आताही नाही, की माझाच सिनेमा चित्रपट गृहामध्ये लागला पाहिजे आणि माझाच सिनेमा चालला पाहिजे, असं माझं तेव्हाही म्हणणं नव्हतं. सर्व रसिक मायबाप श्रोत्यांचा मी खूप आभारी आहे. खरं तर टीडीएम चित्रपटासंदर्भात ज्या गोष्टी झाल्या आणि जी चर्चा सुरू आहे, तर या चित्रपटासंदर्भात खूप महत्त्वाची एक घोषणा मला तुमच्यासमोर करायची आहे. आणि म्हणजे हा सिनेमा ज्यावेळेस प्रदर्शित झाला त्यावेळेस ज्या पद्धतीने म्हणजे खरं तर मला खूप मलाच दुःख झालं होतं की तो पहिल्यांदा काढून टाकावं लागलं, प्रदर्शन थांबवावं लागलं. तर हा टीडीएम हा सिनेमा आम्ही परत तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर आम्ही प्रदर्शित करत आहोत. येत्या 9 जूनला टीडीएम सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. खरं तर मी सगळ्या प्रेक्षकांचा खूप आभारी आहे, तुम्ही सगळ्यांनी जो भक्कम पाठिंबा दिला आणि जी आय सपोर्ट टीडीएम हे हॅशटॅग वापरून जो सगळ्या संबंध महाराष्ट्रभर ती चर्चा घडवून आणली आणि जो तुमच्या प्रेमाचा जो वर्षाव झाला, त्यामुळे खरं तर मला उभं राहायला परत एक खूप उमेद मिळाली आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी आज खरं तर उभा आहे. तर मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. हा सिनेमा परत धडाक्यात 9 जूनला आपण सर्वत्र रिलीज करणार आहोत. खरं तर ज्या गोष्टी घडल्या त्या घडून गेलेल्या आहेत आणि त्या यानंतर सर्वच प्रेक्षकांनी, सर्वच राजकीय संघटनांनी, सगळ्या चित्रपट सेनेच्या संघटनांनी खरं तर भरभक्कम पाठिंबा दर्शवला. तसंच सरकारी पातळीवरही खूप या संदर्भात चर्चा होऊन त्यांनी स्वतःहून या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेतला, त्यामुळं हा सिनेमा म्हणजे मला नव्या उमेदीनं आणि नव्या ताकदीनं सर्वांसमोर आणता येतोय. त्याबद्दल मी सगळ्या राजकीय पक्षांच्या चित्रपट संघटनांचा, सर्वच सामाजिक संघटनांचा आणि सर्व मित्रपरिवाराचा, तसेच तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचा मी खूप आभारी आहे. या तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे ही गोष्ट की एका कलाकाराला उभं राहता येत आहे, ही खूप महाराष्ट्राच्या खरं तर चित्रपट इतिहासातली ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन. की पहिल्यांदा असं काहीतरी चित्रपट सृष्टीमध्ये झालं की सिनेमा अचानक थांबवा लागला आणि तो परत आता सगळ्यांच्या प्रेमाखातर प्रदर्शित होतोय, तर ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं शक्य झालंय हे सगळं तुमच्यामुळं, त्यामुळे मी तुमचा खूप ऋणी आहे आणि सतत ऋणी राहील. माझं मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही तो नक्की बघा. माझं म्हणणं असं कधीच नव्हतं, तेव्हाही नाही आणि आताही नाही, की माझाच सिनेमा चित्रपट गृहामध्ये लागला पाहिजे आणि माझाच सिनेमा चालला पाहिजे, असं माझं तेव्हाही म्हणणं नव्हतं, आताही नाही. सिनेमा चालला, तुम्हाला आवडला तर तो सगळीकडे वाजणार आहे. तुम्हाला आवडला तर तुम्ही तो नक्की बघा सिनेमागृहात जाऊन. तर फक्त हे माझं म्हणणं त्याही वेळी असं होतं की सिनेमाला ती संधी मिळायला पाहिजे आणि तर प्रत्येक सिनेमाला मिळायला पाहिजे. मराठी सिनेमा आहे, मराठी लोकांच्या प्रेमासाठी तो सगळ्यांनी तो बनवलेला आहे. तर ही जी गोष्ट आहे, तर ही गोष्ट खरं तर सगळ्या रसिक श्रोत्यांच्या प्रेमामुळे शक्य होते आणि त्याचा प्रत्यय सगळ्यांना आला आहे. तर माझी तर येत्या 9 जूनला आम्ही हे प्रदर्शन पूर्ण करणार आहोत. तर मला आशा आहे, खात्री आहे की तुम्ही सर्वजण भरभक्कम पाठिंबा द्याल आणि मी सगळ्या परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो. की ही संधी एक कलाकार म्हणून ही गोष्ट मला खूप भावलेली आहे की कलाकाराच्या पाठीमागे जेव्हा सगळे प्रेक्षक, सगळी जनता, सगळा मित्रपरिवार
उभा राहतो. सगळे मीडियातील सगळे सगळे लोक, कारण ज्या पद्धतीने सर्व माध्यमांनी आणि सर्व लोकांनी हा मुद्दा उचलून धरला त्यामुळे खूप बळ मिळालं खरं तर. आणि एका कलाकाराला ह्या मायेची गरज असते, प्रेमाची गरज असते, की तेव्हा कलाकार कुठेतरी उभा राहू शकतो. आणि ते नेमकं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घडलंय तर खूप ऋणी आहे मी वारंवार. खरं तर ही गोष्ट मला इथं बोलावी लाग बोलतोय कारण खूपच मोठी घटना या निमित्ताने घडली आणि खूप उमेद मिळाली चांगली. तर हा सिनेमा खरं तर ह्या सिनेमाच्या टायटल बद्दल बरीच चर्चा होती सुरुवातीला, की टीडीएम हे टायटल काय आहे, टीडीएम काय आहे, टीडीएम काय आहे. तर टीडीएम ही गोष्ट खरं तर लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि टीडीएम ही जी कल्पना आहे, ही जी म्हण आहे, खरं तर ही 2002 दरम्यान महाराष्ट्रातले जे आघाडीचे कीर्तनकार आहेत, अभप इंदुरीकर महाराज देशमुख, त्यांच्या कीर्तनामधून मी पहिल्यांदा ती ऐकली होती त्यावेळेस मी जेव्हा 12 होतो. तर त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातल्या जे काही बेरोजगार लोक आहेत, आपल्या महाराष्ट्रातले सगळे तरुण आहेत, त्यांच्या नेहमीच्या उद्योगातली आणि त्यांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातली ही जी गोष्ट आहे त्याबद्दल ही संकल्पना मांडली होती. तर महाराष्ट्रातले सगळेच लोक, तरुण पोरं त्यावेळेस गावाकडे काम करताना ट्रॅक्टरचा वापर शेतामध्ये इतर गोष्टींसाठी व्हायचा, आणि सगळ्या तरुणांबद्दल इंदुरीकर महाराजांनी हे वाक्य त्यावेळेस बोललं होतं, की टीडीएम ही पदवी खरं तर त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना दिली होती आणि ती गमतीशीर होती आणि ती तशीच आहे. टीडीएम म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. तर ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातली, मग तो शहरातला असो ग्रामीण भागातला असो, ती खूप जवळची आहे आणि त्यावरतीच हा सिनेमा बेतलेला आहे, कारण त्या सगळ्या गमती जमती तुम्हाला सिनेमात बघायला मिळणार आहेत. तर हा सिनेमा येत्या 9 प्रदर्शित होतोय. तुमचा असंच भरभक्कम प्रेम आणि सदैव पाठिंबा असाच लाभू द्या, कारण या ही गोष्ट झाल्यानंतर खूप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळी आंदोलनं केली, काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या रॅल्या निघाल्या, काही ठिकाणी लोक थिएटरपर्यंत पोहोचले, ह्या खूप गोष्टी झाल्या. आणि त्यातून हा जो उदंड प्रतिसाद मिळाला त्यातून आम्हा सगळ्याच टीमला एक नवी उमेद मिळाली आणि परत आम्ही घेऊन येतोय 9 हा सिनेमा. तर मला खूप आनंद होतोय. तुम्ही नक्की असाच भरघोस पाठिंबा द्याल अशी आशा आहे, अशी खात्री आहे. आणि सगळ्यांचा परत एकदा मी पुनश्च आभारी आहे, सगळ्याच माध्यमातल्या सगळ्या लोकांचा, सगळ्या मित्रपरिवाराचा आणि चित्रपट सृष्टीतील खरं तर अनेक दिग्गजांनी फोन करून स्वतःहून मला खूप बळ दिलं, सगळ्याच मान्यवरांनी, की इतकं त्यांचं सांगण्यातच हे होतं की इतका खचून जाऊ नको, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. आणि ही त्यांच्या प्रेमाचे जे बोल आहेत, जे शब्द आहेत, मला खरंच खूप महत्वपूर्ण वाटतात. आणि त्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी उभा आहे. तर सगळ्या लोकांचा मी खरं पुन्हा एकदा आभारी आहे. तर नक्की भेटूयात 9 थिएटरमध्ये. धन्यवाद.